जय रावण जय रावण जय रावण। रामकदमाची बिजीप छाटा 5 लक्ष रुपये घेऊन जा। रामकदमाची बिजीप छाटा 5 लक्ष रुपये घेऊन जा। ज्या महाराष्ट्रामध्ये शिवछत्रपती शाहू शिवाजी महाराजांचे विचार आहेत, ज्यांनी स्त्रीला आपली आई समान समजलं, अशा महाराष्ट्रामध्ये मराठ्याच्या कुळात जन्माला आमदार रामकदम यांनी जाहीर वक्तव्य करावं, मुलीला पळवून आणा, लग्न लावण्याकरता मी मदत करतो, असे हे आमदार राम कदम यांची जीभ छाटली पाहिजे की ज्यांनी महिलांचा अपमान केला आणि एक गलत संदेश महाराष्ट्रात दिला। आमदार या नात्यांनी हा कलंकित संदेश यांना शोभत नाही आणि म्हणून महाराष्ट्रात कोणी पुढे या, राम कदमांची जीभ छाटून माझ्याकडे आणून द्या, 5 लाख रुपये घेऊन जा। राम कदम आपल्याला आमच्या वैद्य साहेबांनी म्हणजे आपल्या पत्नीनं म्हटलं, आपलं पोट कमी करा, आपल्याला अर्थ नाही समजला, कारण पहिले आपण नवनिर्माण सेनेत होते, नंतर आपण शिवसेनेत आले, आता भाजपमध्ये आले, तर हे आपलं पोट कोणापासूनचं आहे हे वैद्य साहेबांना शंका आहे। ज्यांच्यापासून पोट असेल ते ठेवा, बाकीच्यांचं पाडून टाका, असं वैद्य साहेबांचा विषय होता। रामकदम तुम्हाला तारतम्य नाही, सुबुद्धी नाही आणि विचार तुमच्याकडे नाही, फक्त काहीतरी लोकांपर्यंत सांगायचं, टाळ्या मिळवायच्या आणि समाजाला भयकवायचं, तर आता हे महाराष्ट्रात तुमच्या माध्यमातून जास्त चालणार नाही आणि महाराष्ट्र हे खपवून घेणार नाही। म्हणून मी पुन्हा जाहीरनामा करतो, कोणीही रामकदमांची जीभ छाटा, 5 लाख रुपये घेऊन जा। रामकदम आपण एक सुसंस्कृत चांगल्या पक्षात आहात, एका चांगल्या मुख्यमंत्र्याचे सहकारी आहात, परंतु आपण कुकर्मी आहात, म्हणून त्याही पक्षाला बदनामी पत्करावं लागून राहिली, यापेक्षा वाईट दिवस काय असावेत। तर पुन्हा एकदा आव्हान करतो, राम कदमाची जीभ छाटा, 5 लाख रुपये घेऊन जा।